स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 26 एप्रिलच्या भागात शेखर संजनाला, तू जर देशमुखांना घराचे पेपर्स परत केले नाहीत तर मी निखिलला कधीच भेटायला आणणार नाही असं म्हणतो. शेखरच्या या धमकीमुळे संजना घाबरते. जाता जाता शेखर कांचनाजीला सुद्धा ताकीद देतो, तुम्हीही नीट वागा नाहीतर मी तुमचंही ऐकणार नाही असं म्हणतो. त्यानंतर सगळे जण आपापल्या कामाला निघून जातात. संजना एकटीच हॉल मध्ये असते. आप्पा तिला धीर देतात, ते शेखरची समजूत काढतील आणि निखिल तिला भेटू शकेल असं म्हणतात. ते गेल्यावर अविनाश तिला तिच्या चुकीची जाणीव करून देतो. ही माणसं खूप साधी आहेत आणि त्यांनाच तुम्ही फसवलं असं म्हणतो. संजनाला तिची चूक कळते. इकडे अरुंधती आणि आशुतोष कामाविषयी बोलत असतात. तितक्यात नितीन येतो. त्याला बघून आशुतोष चकित होतो. तेव्हा नितीन तो सहज ऑफिस मध्ये कामकाज कसं चालू आहे हे बघायला आला होता असं म्हणतो. आशुतोष आणि अरुंधती वर्षाच्या तब्येतीची विचारपूस करतात. अरुंधती त्याला वर्षा बरी होईपर्यंत ती घरी डबा देणार आहे असं म्हणते. नितीन तिचे याबाबत आभार मानतो आणि तिच्या हातात एक गिफ्ट देतो. अरुंधती गिफ्ट घेण्यास नकार देते, पण आशुतोष आणि नितीनच्या हट्टामुळे ती तयार होते. ती गिफ्ट उघडते तेव्हा त्यात स्मार्टफोन असतो. ते बघून अरुंधतीला धक्का बसतो. ती नितीनचे आभार मानते. तितक्यात तिला संजनाचा फोन येतो आणि तिला ती घरी बोलावते. इकडे देशमुखांच्या घरी सगळेजण जमलेले असतात. संजनाने आपल्याला का बोलावलंय हे कुणाला समजत नसतं. तेव्हा सगळेजण संजनाला तिने का बोलावलंय असं विचारतात. तितक्यात अरुंधती सुद्धा येते. संजना सगळ्यांची माफी मागते आणि घराची कागदपत्र आजीच्या हातात देते. हे घराचे पेपर्स मी तुम्हाला परत देते, मला माझी चूक कळलीये, तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा असं म्हणते. पण कुणाचाच तिच्यावर विश्वास बसत नाही. अभि आणि यश घराची कागदपत्र खरोखरच योग्य आहेत का हे तपासू लागतात. तेव्हा संजना तिला तिची चूक मान्य असल्याचं सांगते. अरुंधतीने तिला तिच्या चुकीची जाणीव करून दिली असं म्हणते. ती आप्पांना, शेखरला मी पेपर्स परत केल्यात सांगा, मला निखिलला भेटायचंय असं ती म्हणते. ती अनिरुद्धला सुद्धा मला सोडून जाऊ नकोस अशी विनंती करते. संजना असं का म्हणते ते आजीला कळत नाही. तेव्हा संजना सगळ्यांसमोर अनिरुद्धने तिला डिवोर्सची धमकी दिल्याचं उघड करते. या मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध संजनावर चिडतो आणि डिवोर्सचा निर्णय बदलण्यास नकार देतो. मला तुझ्यासोबत राहायचंच नाही असं म्हणतो. संजनाला दुःख होतं. तर अरुंधती अनिरुद्धला समजावते. संजनाचं तुमच्यावर प्रेम आहे, तिला तुमच्यासोबत राहायचंय असं म्हणते. अरुंधतीच्या सांगण्यावरून अनिरुद्ध त्याचा निर्णय बदलेल का? मालिकेत आता काय घडणार? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.